झी 24 तास चे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीमध्ये सुभेदार वाडा कट्टा सुरू करण्यात आला. आज त्याचा वर्षपूर्ती सोहळा कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात पार पडला. या कार्यक्रमात प्रकाशबाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. या महत्वाच्या सोहळ्याला उदय निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पर्यावरण रक्षणासाठी झाडं लावणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. सयाजी शिंदे यांच्या देवराई योजनेला शुभेच्छा दिल्या. कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांनाही यावेळी डॉक्टर निरगुडकर यांनी कानपिचक्या दिल्या. भाजप खासदार कपिल पाटील, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह सुभेदार वाडा कट्ट्याचे अध्यक्ष दीपक जोशी कार्यक्रमाला उपस्थित होते. ही अविवेकाची काजळी याड लागलं सोपं असतं. झाड लावणं फार कठीण असतं. ते झाड लावलं गेलं असतं, हे झाड जर योग्य वेळी लावलं गेलं असतं तर झिंग झिंग झिंगाट पाऊस पण पडला असतं. मी अशा करता सांगतोय, काल सातारला आमचे मित्र सयाजी शिंदे का प्रदीप कार्यक्रम केला. काय अभिनव कल्पना आहे बघा, 95 वर्षाच्या आईची ते विविध झाडांच्या फुलझाडांच्या अशा बिया गोळा केल्या, बिया, आणि त्या बियांनी त्यांनी आपल्या आईची तुला केली आणि 50 एकरावर एक देवराई निर्माण करायचं स्वप्न. एखाद्या गावाची उंची तिथल्या टॉवर्समुळे, लांब रुंद झालेल्या रस्त्यांमुळे, तिथल्या वाहनांच्या मेकमुळे, नगरसेवकांच्या अंगावरच्या जाड जाड चैनींमुळे आणि कपड्याला असलेल्या घोड्यांमुळे ठरत नसते तर ती या अशा कार्यक्रमांनी ठरत असते. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.